महाराष्ट्र में 11 विधान परिषद की सीटों को लेकर विधान परिषद चुनाव में भाजपा शिवसेना के उम्मीदवार के रूप में पूर्व सांसद कृपाल तुमाने भावना गवली की जीत पर रामटेक शिवसेना के द्वारा गांधी चौक में भव्य आतिशबाजी के साथ गुलाल उड़ाकर अपनी खुशी का इजहार किया गया। विधान परिषद चुनाव के परिणाम जैसे ही घोषित किए गए वैसे ही शिवसेना सिंधीगढ़ के कार्यकर्ता रामटेक गांधी चौक पे एकत्रित होना शुरू हो गए, जिसके बाद कार्यकर्ताओं के द्वारा गुलाल उड़ाकर आतिशबाजी की। शिवसेनेचे नेते या रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सन्माननीय कृपालजी तुमाने साहेब विधान परिषदेचे आमदार म्हणून आणि भावनाताई गवडी ह्या सुद्धा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले, त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। या राज्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एका बाजूने विजयी कोटा हा 23 मताच्या असतानी सुद्धा कृपाल तुमाने यांना 25 मते आणि भावनाताईंना 24 मते, म्हणजेच विरोधी पक्षाचे मत सुद्धा हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने या महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचा जो सर्वांगीण विकास होतोय, दीनदलित शोषित दुबळ्या शेतकरी शेतमजूर आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या बहिणीसाठी जो काम होत आहे, त्या दृष्टिकोनातून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मतदान करून या महाराष्ट्राच्या विकासाकरता त्यांनी सुद्धा आपलं मत दर्शवलं। सन्माननीय कृपालजी तुमाने हे आमदार म्हणून निवडून आले, तर आज रामटेकमध्ये एक नव्हे दोन दोन असे आमदार आहेत, त्यामुळे रामटेकचा विकास हा खऱ्या अर्थानं फार पुढे जाणार आहे। म्हणून रामटेकच्या लोकांतर्फे रामटेक शिवसेनेतर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप